मुंबईच्या धारावी पोलिसांनी कोविड लसीकरणाचं बनावट प्रमाणपत्र नागरिकांना विकणाऱ्या सायबर चालकाला बुधवारी अटक केली आहे. सेकारण फ्रान्सिस नाडर वय वर्ष 26 असं या आरोपीचं नाव असून तो धारावी परिसरामध्ये सायबर कॅफे चालवतो. याच कॅफेतून नागरिकांना तो बनावट कोविड प्रमाणपत्र काढून देत असल्याची माहिती धारावी पोलिसांना मिळाली होती. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारकडून विविध ठिकाणी कोविड लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सक्तीचं केलं जात आहे. याचाच फायदा घेऊन सेकारण हा 1,000 रुपयांना कोविडचं लसीकरण प्रमाणपत्र विकत होता. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात कोरोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते आहे. देशामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानं प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे. देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 2630 वर गेली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेमध्ये हा व्हेरियंट कमी घातक असला तरी त्याच्या संक्रमणाचा वेग पाहता रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली तर आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. देशामध्ये कोरोनाचे 90,928 नव्या केसेस आढळल्यात तर गेल्या 24 तासात 19,206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. देशातला पॉझिटिव्हिटी रेट 6.43% गेला आहे.